माहीत आहे की सत्ता येणार नाही आणि म्हणून ते सगळी धावपळ आता सत्ताधाऱ्यांची दिसते आहे, फाईल क्लिअर करायची धावपळ दिसते आहे. जेवढं ओरबडून खाता येईल तेवढा सगळ्यांचा प्रयास सुरू झालेला आहे, टेंडरवर टेंडर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या पुढचे जे काही प्रश्न आहेत ते 2-3 महिन्यात सोडवता येतील. त्यामध्ये हिट अँड रनसारखा विषय आहे ज्यामध्ये जवळपास 15-16 घटना अलीकडच्या काळात झाल्या आहेत आणि बरेच लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. पेपर लीक आहे त्यामध्ये परीक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नीटच्यामुळे अनेक लाखो विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातील नुकसान झालेलं आहे आणि असे विषय की शेतकऱ्यांच्या संदर्भातले विषय त्यांना मदत करण्याची गरज आहे आणि भ्रष्टाचारांनी बरबटलेल्या सरकारचं पापही या अधिवेशनात आम्हाला मांडायचं आहे. त्यांनी जे काही राज्यामध्ये खड्डे खोदून ठेवलेत ते बुजवण्याचं काम करण्याचं काम सुद्धा अलीकडे करावं लागणार आहे. त्यामुळं या अधिवेशनामध्ये एक आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे मांडू आणि या सभागृहाच्या माध्यमातून मांडू आणि जनतेला पटवून देऊ. हे त्रिकुटाचं सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारं सरकार आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान मिटवणारं सरकार आहे. म्हणून आमचा निर्णय आता असा आहे की आम्ही लोकसभेमध्ये संविधान घेऊन लढलो होतो, आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू हा निर्णय या अधिवेशनात आम्ही घेतला. नाही असं ते काही म्हणू देत आम्ही काही म्हणू देत, शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे, त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल. जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू. तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल. असं आहे, पगारी नोकर पगार बंद झाला की मालका विरुद्ध बोंबलतो. म्हणून मनातून हृदयातून काम करणारी माणसं पाहिजे ज्याला देशाची राज्याची चिंता आहे जनतेची चिंता आहे. हे सोशल मीडिया हँडल करताना जे काही आपण पुढे मांडतो आहोत ते सत्य लोकांच्या पुढे मांडण्यासाठी किंवा ज्या आयडियॉलॉजीला घेऊन काम करणारी जी मंडळी आहेत या सगळ्या सोशल मीडियामध्ये ती बिना पैशांनी काम करणारी आहे. आणि पगारी हा पगारी असतो तो कुणाच्या बापाचा नसतो हे आता भाजपला भोगावं लागलं आहे. या सगळ्या सोशल मीडियामध्ये जनतेनी आम्हाला सहकार्य केलं बिना पैशांनी आणि लाखो करोडो रुपये भाजपनी खर्च करून त्यांना पैशांनी मत परिवर्तन करता येत नाही, सोशल मीडियाचा किती वापर तरी करता येत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. परंतु यामध्ये हे जे काही शासनाच्या तिजोरीची लूट केली या माध्यमातून सोशल मीडियाला देण्याचं त्याचा हिशोब यांना द्यावा लागेल. चंद्रकांत पाटील, खोटा नॅरेटिव्ह कुठेतरी सेट केला जातो विरोधकांकडनं, आम्ही खोटा नॅरेटिव्ह सेट केलेला नाही परंतु विरोधक आमच्या नॅरेटिव्हवरती खोटा. हे बघा, तोंड उघडल्यानंतर खोटं बोलण्याची गंधच त्यांच्या तोंडातून निघते, दुसरं काही निघत नाही. आता चंद्रकांत दादा आले ते काय बोललेत, आम्ही महिलांच्या पूर्ण शिक्षणाची मोफत जबाबदारी घेतली काय? काल परवा आता काहीतरी सेम बोललेत ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण मोफत दिलं पाहिजे, हे 12वीपर्यंत ऑलरेडी आहेच, उपकार काय करताय? कोणाकोणामध्ये निर्णय घेताय? छाती ठोकायची आणि सांगायची आणि खोटं बोलून रेटून न्यायचं, हे आत्तापर्यंत तेच झालं ना. त्यांना माहीत आहे नेरेटिव्ह काय आम्ही चुकीचं सेट केलं आहे, खोटं काय नेरेटिव्ह सेट केलं आहे. खरं तर यांनी जातीमध्ये भांडण्याचं काम यांनी सुरू केलं नव्हतं, जाती पातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू नाही केलं होतं. आणि एक उदाहरण आहे ते मानतो ना मी आता, शेतकऱ्याला गन दाखवली ह्या गोष्टींसाठी मला ह्या गोष्टी तुमच्या आधी कळत नाहीत, मी माहिती घेतो त्यांना माहितच नाही या प्रकरणात, ज्या शेतकऱ्याला धमकी दिली ते म्हणतात की इतर गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ आहे ह्या गोष्टींसाठी नाही. शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना आनंद होतो आहे, शेतकऱ्यांना यांनी दिलं काय? जेवढे निर्णय घेतले ते शेतकरी विरोधी होते त्यामुळं शेतकऱ्यांची माहितीच नाही. हे सर्व लोक कॉर्पोरेट विचाराची आहेत, यांना सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर
बेरोजगार यांच्याशी यांना काही देणं घेणं नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यांच्या बोलण्यावरून. म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या लेखी शेतकरी नाहीच, तो त्याला शेतकऱ्याला काही द्यावं आणि शेतकरी उभा राहावा ही भूमिका नाही. राज्यात काय